श्री क्षेत्र आळंदी इथल्या केळगाव ग्रामपंचायत, चरोली ग्रामपंचायत आणि आळंदी नगर परिषद यांच्या अंतर्गत माझी वसुंधरा स्वच्छता अभियान मोहिमेच्या माध्यमातून आळंदी जनहित फाउंडेशन यांच्या प्रेरणेनं विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानं उत्साहात आयोजित करण्यात आलं होतं. आळंदी इथल्या इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता करण्याची मोहीम दर रविवारी होते. या अंतर्गत या रविवारी या मोहिमेचं आयोजन आळंदी चाकण रस्त्यालगत असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटलजवळील दगडी पूल बाह्य वळण मार्ग इथे आयोजित करण्यात आलं होतं. कुबेर गंगा ओढ्यालगत असलेल्या बाह्य वळण मार्गाचं दुतर्फा ही स्वच्छता मोहीम उत्स्फूर्तपणे राबवण्यात आली. विविध सेवाभावी संस्थेतील सेवक, पदाधिकारी, मान्यवर या मोहिमेत सहभागी झाल्याचं आळंदी स्वच्छता जनजागृती अभियानाचे समन्वयक अर्जुन मेदनकर, दुर्गजागर प्रतिष्ठानाचे गणेश जाधव यांनी सांगितलंय. या स्वच्छता अभियानात महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र युवा महासंघ हे उपस्थित होते. यावेळी माझी वसुंधरा उपक्रमातील स्वच्छतेची शपथ सर्वांना देण्यात आली. आज सुंदर वसुंधरा स्वच्छता मोहिमांतर्गत आळंदी नगर परिषद, केळगाव ग्रामपंचायत आणि चरोली ग्रामपंचायत यांनी स्वच्छता मोहीम राबवली. तर इथे जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी आम्हाला दुर्गजागर प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन महाराष्ट्र या संस्थेला स्वच्छतेला येण्याचं आवाहन केलं. तर आज आमचे सहकारी आणि सर्व रंगांचे बाळमावळी आळंदी येथे स्वच्छतेला सगळे उपस्थित राहिले. आपली जी वसुंधरा आहे म्हणजे गडकिल्ल्यांसोबतच आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांवर स्वच्छतेचं जे आज आम्हाला संधी दिली याबद्दल ह्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार प्रथमतः मी व्यक्त करते. जय शिवराय. आज या माऊलींच्या पुण्यभूमीत आज दुर्गा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहीम करण्यात आली. या स्वच्छता मोहीमसाठी जे सगळे माऊली रणरंगी जे आल्यात त्यांच्यातर्फे ही आज स्वच्छता मोहीम माऊलीच्यांनी अर्पण आणि हे स्वच्छता मोहीम केल्यानंतर अतिशय सुंदर वाटत आहे. आज इथं आयोजकांनी सांगितलं की शेजारीच कॅन्सरचं हॉस्पिटल आहे इंद्रायणी आणि त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांना जो हा स्वच्छतेचा त्रास व्हायचा, दुर्गंधी यायची, त्यासाठी त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच्यात आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचा आयोजकांचा आभारी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, अंबेगाव.